दा राजेश पाटील यांच्या हस्ते तुंगारेश्वर देवस्थान मार्गातील नदीवरील पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तुंगारेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याला दोन ठिकाणी नदी आडवी येत असल्याने पावसाळ्यात भक्तांची व पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. यामुळे या नदीवर पूल बांधण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून कित्येक वर्षापासून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या या पुलाचे उद्घाटन होत असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. वन विभागाच्या परवानगी अभावी पूल बांधणे अशक्य होते, मात्र आता जे वनाधिकारी चौरे व इतर अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या आशीर्वादाने पुलाचे काम मार्गी लागल्याचे आमदार राजेश पाटील यांनी यावेळी सांगितले. यासाठी 65 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती आमदारांनी दिली. तसेच लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नांनी हा पूल मंजूर होऊन अवघ्या 2 महिन्यात पूर्ण झाल्याचे आमदारांनी सांगितले. या पुलामुळे तुंगारेश्वर तसेच बालयोगी श्री सदानंद महाराजांच्या आश्रमाला भेट देणाऱ्या भाविकांची पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर झाल्याचे, मानसिक समाधान लाभल्याचे आमदार राजेश पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री तुंगारेश्वर देवस्थान कमिटीच्या अध्यक्ष तथा माजी सभापती रमेश गोरखनाथ, माजी नगरसेवक सुनील अवचरकर, माजी नगरसेवक मिलिंद गडद, देवस्थान कमिटीचे सदस्य कमलाकर पाटील, वन्यजीवचे अधिकारी चौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत ठाकरे, गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.